देशाच्या रक्षणासाठी सीमेवर अतिरेक्यांशी दोन हात करत असताना मेजर प्रदीप ताथवडे यांनी पूंछ सीमेवर तीन अतिरेक्यांना ठार केल्यानंतर अतिरेक्यांच्या झालेल्या झटापटीत केंदूर गावचे सुपुत्र मेजर प्रदीप ताथवडे हे जखमी झाले आणि त्यांना रुग्णालयामध्ये घेऊन जात असताना त्यांना वीरगती मिळाली. त्यानंतर त्यांच्या मूळ गावी स्मारक उभारलेलं असताना त्याची दुरावस्था झालेली असून त्या ठिकाणी ताथवडे यांचा पुतळा उभारण्याची मागणी माजी सैनिकांनी केली आहे. केंदूर गावचे सुपुत्र मेजर प्रदीप ताथवडे हे भारताच्या पूंछ सीमेवर देशाचं रक्षण करत असताना त्यांनी स्वतः मोठ्या हिमतीनं अतिरेक्यांविरुद्धची मोहीम हाती घेतली आणि स्वतः तीन अतिरेक्यांचा खात्मा करत तिघांना ठार केलं, तर त्यावेळेस त्यांच्या तुकडीनं पाचही अतिरेक्यांचा खात्मा केला होता. यावेळी अतिरेक्यांच्या झालेल्या झटापटीमध्ये मेजर प्रदीप ताथवडे हे जखमी झाले होते आणि यावेळी ताथवडे यांना रुग्णालयामध्ये घेऊन जात असताना 17 जून 2000 रोजी वीरगती प्राप्त झाली. दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी केलेला अतुलनीय पराक्रम आणि देशरक्षणाच्या कर्तव्याप्रती केलेल्या त्यागाबद्दल भारत सरकारच्या वतीनं मेजर प्रदीप ताथवडे यांना मरणोत्तर कीर्तीचक्र शौर्य पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्यानंतर पुण्यामध्ये त्यांचं स्मारक उभारण्यात आलेलं होतं, मात्र त्यांच्या मूळ गावी देखील स्मारक उभारण्याची मागणी केंदूर ग्रामस्थ आणि मेजर ताथवडे यांच्या कुटुंबियांनी केलेली असताना जिल्हाधिकाऱ्यांकडून केंदूर गावातील शासकीय जागा ताथवडे यांच्या स्मारकासाठी देण्यात आलेली असून त्या ठिकाणी स्मारक उभारण्यात आलेलं असून त्या स्मारकात अद्यापपर्यंत मेजर ताथवडे यांचा पुतळा उभारण्यात आलेला नाही. सदर स्मारकामध्ये अस्वच्छता झालेली असल्यानं आज त्रिदल सैनिक संघ महाराष्ट्र तसेच भारतीय माजी सैनिक संघ शिरूर यांच्या वतीनं सदर स्मारकाची स्वच्छता करत येथे शहीद जवान प्रदीप ताथवडे यांचा पुतळा बसवण्याची मागणी माजी सैनिकांनी केलेली आहे. यावेळी त्रिदल सैनिक संघ महाराष्ट्राचे संस्थापक धनसिंग शितोळे, अध्यक्ष बाळासाहेब शेवाळे, पश्चिम महाराष्ट्र सचिव तुकाराम डफळ, भारतीय माजी सैनिक संघाचे शिरूर तालुकाध्यक्ष संभाजी धुमाळ, मेजर प्रदीप ताथवडे यांचे चुलते पांडुरंग ताथवडे, भाऊ मिलिंद ताथवडे तसेच माजी सैनिक सुरेश उमाप, जालिंदर ढमढेरे, आनंदराव ढमढेरे, चंद्रकांत लांडगे, सुरेश ढमढेरे, बबन गायकवाड, परशुराम शिंदे, भाऊसाहेब जाधव, नंदकुमार रोडे, तुकाराम रासकर, परशुराम शिंदे, गणेश खैरे, लहू तळोले, नामदेव पावसे, विठ्ठल जाधव, भानुदास थोरात, सैनिक पत्नी सुवर्णा लांडगे, अनिता नेहरे, मालन जाधव, कल्पना बगाटे, कुमोदिनी बोराडे यासह आजी माजी सैनिक आणि महिला उपस्थित होत्या. यावेळी अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जवान जय किसान, मेजर प्रदीप ताथवडे अमर रहे या घोषणा दिलेल्या असून जिल्हाधिकारी यांच्याकडे लवकरच पाठपुरावा करून पुतळा बसवणार असल्याचं माजी सैनिकांनी सांगितलं. तर यावेळी बोलताना माझा लहान भाऊ शहीद मेजर प्रदीप ताथवडे यांचा संपूर्ण केंदूर गावाला अभिमान असून त्यांना वीरगती मिळाल्यानंतर संपूर्ण गावानं त्यांच्या स्मारकासाठी प्रयत्न केलेले असून प्रत्येक वर्षी येथे झेंडावंदन केलेलं जात असून या ठिकाणी पुतळा बसवण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत होतो, परंतु आता माजी सैनिकांनी यामध्ये लक्ष घातलेलं असून लवकरच येथे पुतळा उभारला जाईल आणि शहीद ताथवडे यांचं योगदान युवकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल आणि केंदूर गावचं नाव भारतामध्ये अभिमानाने फिरेल असं मत मेजर प्रदीप ताथवडे यांचे भाऊ मिलिंद ताथवडे यांनी व्यक्त केलं. मेजर प्रदीप ताथवडे हा एक या केंदूर गावचा म्हणजे माझ्या कुटुंबातला पुतण्या असून त्यांनी सैनिक स्कूलमध्ये जाऊन शिक्षण घेऊन नंतर जे शौर्य दाखवलं ते खूप वाखाणण्याजोगं असं आहे. आणि दुसरं असं बोलायचं की गेले 17 जून 2000 जे त्याला वीरमरण आलं तिथून पुढं गावच्या याच्यामुळं प्रयत्नामुळं हे झालं, परंतु या ठिकाणी आज जी तुमची कुठली संघटना आहे त्रिदल माजी महाराष्ट्र राज्य माजी सैनिक संघटना जी आहे यांनी एक काम हाती घेतलं, याबद्दल मी गावाच्या वतीनं आणि केंदूर गावाच्या वतीनं त्याच पद्धतीनं आमच्या ताथवडे कुटुंबाच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो, धन्यवाद देतो आणि त्यांना शुभेच्छाही देतो की या पुढील काळामध्ये जे जे ह्या भारत मातेच्या याच्याकरता जे बलिदान करतील किंवा त्यांना जे प्रोत्साहन देण्याचं काम आपण सुरू केलेलं आहे याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देऊन या ठिकाणी आपण अशीच कामाला मदत करावी एवढी या ठिकाणी सांग. शेरखान शेख, झूम ऑन न्यूज, शिक्रापूर.